हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू दिस लेक्चर. इन लास्ट लेक्चर वी हैव कंप्लीटेड द कंसेप्ट ऑफ हैबिटेट एंड निश. व्हाट इज मीन बाय हैबिटेट एंड व्हाट इज मीन बाय निश एंड द डिफरेंस बिटवीन हैबिटेट एंड निश दैट वी हैव कंप्लीटेड इन द लास्ट लेक्चर. नाउ रिलेटेड टू दिस इकोलॉजी और रिलेटेड टू दिस इकोसिस्टम एंड द इंटरैक्शन ऑफ लिविंग ऑर्गेनिजम्स with their surrounding, we have to see the next point here. As we know, the living organisms are living in a particular environment and they are interacting with the factors. Some are biotic factors and some are abiotic factors, and from that we have to see the abiotic factors in today's lecture. So there are four major abiotic factors which are showing interaction with these organisms in a particular area or in a particular environmental condition. So first temperature, second water, third light and fourth soil. These are the four major abiotic factors. Other abiotic factors are also present, but these four are major abiotic factors, and we have to see how these factors are responsible for the formation or for the survival of the living organisms in a particular habitat. So first of all, we have to see the major abiotic factor, that is a temperature. This temperature is most ecologically relevant environmental factor, because as per the temperature is present in a particular area, the other environmental factors are also having some relation with the temperature. म्हणजे त्या एखाद्या भागाचं टेम्परेचरच तिथल्या भागामध्ये असणारे प्राणी आणि वनस्पती यांचं अस्तित्व आणि त्यांचं जगणं हे चांगल्या पद्धतीने कसं होईल याच्यासाठी हा इंटरॅक्ट होत असतो. त्याचा इफेक्ट तिथं आपल्याला बघायला मिळतो, अँड देअरफॉर इट इज मोस्ट इकॉलॉजिकली रिलेव्हंट फॅक्टर असं म्हणलेलं आहे. ॲज वी नो the temperature here on land, average temperature on land varies from sub-zero levels in polar areas and high altitudes upwards up to 50 degree centigrade in tropical desert in summer. जसं आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवरती किंवा हे लँडवरती टेम्परेचरची रेंज बघितली तर सब झिरो लेवल ॲट द पोलार एरियाज, जे पोलार एरियाज आहेत अर्थवरचे, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल असं जर आपण कन्सिडर केलं तर ते पोलार एरियाज जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला टेम्परेचर जे आहे ते सब झिरो लेवलचं आपल्याला बघायला मिळतं. पोलार आणि हाय अल्टिट्यूड रिजनला, समुद्र सपाटीपासून जसं जसं आपण वर उंचीवरती जाऊ अल्टिट्यूड वाढत गेला तर हाय अल्टिट्यूडला आणि पोलार एरियामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, सब झिरो लेवल बघायला मिळतं. अँड ॲज वी गो इन द ट्रॉपिकल डेझर्ट एरिया दॅट इज शोईंग 50 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर. आणि जसं आपण ट्रॉपिकल एरियाकडे गेलो आपण तर समर रिजनमध्ये, समर सीझनमध्ये त्या ट्रॉपिकल रिजनमध्ये आपल्याला टेम्परेचर जे आहे ते 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत झालेलं बघायला मिळेल. म्हणजे सब झिरो लेवल म्हणजे झिरोच्या खालच्या टेम्परेचरपासून ते अगदी 50 डिग्री टेम्परेचरपर्यंत टेम्परेचर व्हॅरी आपल्याला बघायला मिळतं त्या पृथ्वीवरती किंवा आपण जमिनीवरती म्हणूया. अँड टेम्परेचर ऑल्सो व्हॅरीज सीझनली इन समर सीझन, इन विंटर सीझन अँड इन स्प्रिंग सीझन. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ह्या तिन्ही ऋतूंमध्ये सुद्धा टेम्परेचर आपल्याला चेंज झालेलं बघायला मिळतं, व्हॅरी झालेलं बघायला मिळतं. अँड ऑल्सो देअरफॉर इट डिक्रीजेस प्रोग्रेसिव्हली फ्रॉम द इक्वेटोर टुवर्ड्स द पोल्स अँड फ्रॉम प्लेन्स टू द माउंटन टॉप्स. अजून एक टेम्परेचरच्या बाबतीमध्ये इथं मुद्दा दिलेला आहे बघा की इट डिक्रीजेस प्रोग्रेसिव्हली, म्हणजे टेम्परेचर आपल्याला कमी कमी झालेलं बघायला मिळतं कुठून, फ्रॉम इक्वेटोर टुवर्ड्स द पोल. म्हणजे इक्वेटरपासून पोलकडे जसं जसं आपण जाऊ, विषुववृत्त आणि नॉर्थ आणि साऊथ पोल पृथ्वीचे तुम्हाला माहीत आहेत, तर इक्वेटोर म्हणजे विषुववृत्त म्हटलं जातं. इक्वेटरपासून पोलर रिजनकडे आपण जसं जसं जाऊ तर टेम्परेचर आपल्याला कमी 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 होत असलेलं बघायला मिळतं. आणि त्याच पद्धतीने इथं फ्रॉम प्लेन्स टू द माउंटन टॉप्स, प्लेन रिजन आणि माउंटन टॉप्स असतील तर तिथंसुद्धा टेम्परेचर कमी कमी झालेलं बघायला मिळतं. प्लेन्सवरती, पठारावरती टेम्परेचर जेवढं असतं त्याच्यापेक्षा तुम्ही डोंगरावरती गेलात, पर्वतावरती गेलात तर तिथं टेम्परेचर आपल्याला कमी झालेलं बघायला मिळतं. हा फरक आपल्याला टेम्परेचरमध्ये
इक्वेटोर नुसार, प्लेन आणि माउंटन नुसार, सीजन नुसार, अल्टिट्यूड नुसार अशा वेगवेगळ्या पद्धतीने टेम्परेचरची व्हरायटी आपल्याला बघायला मिळू शकते. अँड देअरफॉर दिस टेम्परेचर इज ऑल्सो प्लेइंग इम्पॉर्टंट रोल इन द इकॉलॉजी असं म्हटलं जातं. नेक्स्ट इयर देर आर सम युनिक हॅबिटॅट्स सच ॲज हॉट स्प्रिंग्स विच आर हॅविंग टेम्परेचर 80 to 100 डिग्री सेंटीग्रेड अँड डीप सी हायड्रोथर्मल व्हेंट्स वेअर ॲव्हरेज टेम्परेचर युजली 400 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे ह्या पृथ्वीवरती अनेक ठिकाणी आपल्याला असे काही वेगळे हॅबिटॅट बघायला मिळतात की जिथं टेम्परेचर जे आहे ते अतिशय हाय असलेलं बघायला मिळतं. फॉर एक्झाम्पल हॉट स्प्रिंग्स, गरम पाण्याचे झरे बघितले असतील तुम्ही किंवा ऐकून तरी तुम्हाला माहिती असेल. त्या गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये सुद्धा काही हॅबिटॅट्स आपल्याला बघायला मिळतात. काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम तिथं राहत असतात. टेम्परेचर किती असतं तिथलं? 80 डिग्री सेल्सिअस ते 100 डिग्री सेल्सिअस म्हटलेलं आहे. आणि काही डीप सी हायड्रोथर्मल व्हेंट्स म्हणलेलं आहे की जिथं 400 डिग्री सेंटीग्रेड एवढं मोठ्या प्रमाणामध्ये टेम्परेचर वाढलेलं असतं. व्हॉट इज मीन बाय डीप सी हायड्रोथर्मल व्हेंट्स? डीप सी म्हणलेलं आहे अगदी समुद्राच्या तळाशी. हायड्रोथर्मल व्हेंट्स म्हणजे अगदी समुद्राच्या तळाशी अशी जागा असते की ज्या ठिकाणी मिनरल रिच एलिमेंट्स आपल्याला तिथं बघायला मिळतात त्या समुद्राच्या अगदी तळाशी. आणि खूप हाय मिनरल रिच एन्व्हायरमेंट तिथं असल्यामुळं टेम्परेचर जे आहे ते जवळजवळ 400 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत गेलेलं आपल्याला बघायला मिळतं. हे समुद्राच्या तळाशी आपल्याला बघायला मिळतं जिथं व्हॉल्केनिक ॲक्टिव्हिटीजचा उद्रेक होऊ शकतो, ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो. असे काही आपण ज्वालामुखी समुद्राच्या आतमध्ये असतात तर त्या ठिकाणी हे डीप सी हायड्रोथर्मल व्हेंट्स आपल्याला बघायला मिळतात. तर अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला काय बघायला मिळते? हॅबिटॅट्स बघायला मिळतात. म्हणजे अगदी कमीत कमी टेम्परेचर असेल, -degree किंवा 0 degree, तिथं सुद्धा आपल्याला ऑर्गॅनिझम्सचं अस्तित्व बघायला मिळतं. त्याच पद्धतीनं 80 degree, 100 degree किंवा 400 degreepर्यंत सुद्धा आपल्याला हॅबिटॅट ऑर्गॅनिझमची बघायला मिळते. म्हणजे जसं टेम्परेचर व्हॅरिएबल आहे तसं तिथं आपल्याला त्या ऑर्गॅनिझमचं व्हरायटीसुद्धा आपल्याला त्या वेगवेगळ्या पर्टिक्युलर टेम्परेचरनुसार आपल्याला बघायला मिळते. हा सहसंबंध आपल्याला टेम्परेचरचा इकॉलॉजीशी सांगता येईल. त्याच पद्धतीनं ॲम्बियंट टेम्परेचर अफेक्ट्स द एन्झाईम कायनेटिक्स ऑफ द सेल अँड दस एंटायर मेटाबॉलिझम ॲक्टिव्हिटी अँड अदर फिजिओलॉजी ऑफ द ऑर्गॅनिझम. ॲज वी नो द टेम्परेचर इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॅक्टर विच इज प्लेईंग रोल इन द मेटाबॉलिझम ऑफ एन ऑर्गॅनिझम बॉडी. प्रत्येक ऑर्गॅनिझमची बॉडी जी आहे ती स्पेसिफिक टेम्परेचरच्या कंडिशनलाच काय करू शकते, एक मेटाबॉलिझम जे आहे ते कॅरी आउट करू शकते. अँड हिअर दिस मेटाबॉलिझम इज अफेक्टेड बाय दिस टेम्परेचर, चेंजिंग टेम्परेचर. अँड दिस पॉईंट इज गिवन हिअर या टेम्परेचर अफेक्ट द एन्झाईम कायनेटिक्स बिकॉज द एन्झाईम्स आर व्हेरी मच सेन्सेबल टू पर्टिक्युलर टेम्परेचर. म्हणजे प्रत्येक एन्झाईमची ॲक्टिव्हिटी ही ठराविक टेम्परेचरला आपल्याला सेन्स होताना बघायला मिळते. एन्झाईम्स आर ॲक्टिव ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर. प्रत्येक रिॲक्शनसाठी लागणारं टेम्परेचर आणि तिथं लागणारी एन्झाईम ॲक्टिव्हिटी ही परफेक्ट ठरलेली असते. त्याच्यानुसार आपल्याला त्या ऑर्गॅनिझममध्ये मेटाबॉलिझम असेल, ॲक्टिव्हिटी असेल किंवा अदर फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज असतील तर त्या कॅरी आउट झालेल्या बघायला मिळतात. ओके, नाउ देर आर टू टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. सम आर नोन एज अ युरिथर्मल ऑर्गॅनिझम्स अँड सम आर नोन एज अ स्टेनोथर्मल ऑर्गॅनिझम्स. वॉट डज इट मीन? युरिथर्मल, द ऑर्गॅनिझम्स कॅन टॉलरेट अँड थ्राइव इन ए वाईड रेंज ऑफ टेम्परेचर्स. खूप टेम्परेचरमध्ये बदल होत असेल, वाईड रेंज ऑफ टेम्परेचरमध्ये राहणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्या ऑर्गॅनिझमला आपण इथं युरिथर्मल ऑर्गॅनिझम म्हणणार आहे. आणि स्टेनोथर्मल म्हणजे रेस्ट्रिक्टेड टू नॅरो रेंज ऑफ टेम्परेचर्स. काही ऑर्गॅनिझमना त्यांच्या सर्व्हायवलसाठी, त्यांच्या रिप्रोडक्शनसाठी नॅरो रेंज ऑफ टेम्परेचरची आवश्यकता असते. जर टेम्परेचर त्याच्यापेक्षा जास्त झालं किंवा त्याच्यापेक्षा कमी झालं तर ते ऑर्गॅनिझम ऑर्गॅनिझमची लाईफ सायकल डिस्टर्ब होऊ शकते. असे जे ऑर्गॅनिझम आहेत त्याला स्टेनोथर्मल ऑर्गॅनिझम म्हटलं जातं. आणि काही ऑर्गॅनिझममध्ये मात्र वाईड रेंज ऑफ टेम्परेचरला त्यांची बॉडी काय करू शकते, काम करू शकते, त्यांची लाईफ सायकल व्यवस्थित कॅरी आउट होऊ शकतो. अशा कंडिशनमध्ये जगणारे जे ऑर्गॅनिझम आहेत किंवा वाईट टेम्परेचर त्यांना चालू शकतं, थोडं कमी जास्त झालं तरी त्यांच्या बॉडीकडून तसा काही फारसा वेगळा इफेक्ट त्यांच्यावरती होत नाही.
they can survive and they can complete their life cycle. Such organisms are called as here eurythermal. बघा लक्षात येते का इथं वाईड रेंज टेम्परेचरला जे जगू शकतात, थ्राइव करू शकतात त्याला युरिथर्मल म्हणायचं, आणि नॅरो रेंजमध्ये असणारे त्याला स्टेनोथर्मल म्हटलं जातं. सो दिस इज द फर्स्ट फॅक्टर, टेम्परेचर अँड रिलेटेड टू दॅट ऑल पॉईंट्स वी हॅव कम्प्लीटेड. म्हणजे टेम्परेचर हा एक असा मेजर प्रोबायोटिक फॅक्टर आहे की जो त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या लाईफवरती खूप इफेक्ट कसा झालेला आपल्याला बघायला मिळतो. सच सेकंड प्रोबायोटिक फॅक्टर हिअर इज द वॉटर. पाणी म्हणजे जीवन हे आपलं वाक्य आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज द इम्पॉर्टंट अबायोटिक फॅक्टर फॉर देअर लिव्हिंग कंडिशन, दॅट इज वॉटर. विदाउट वॉटर नो एनी ऑर्गॅनिझम कॅन लाईव्ह असं आपण म्हणू शकतो इथं. सो हिअर अवेलेबिलिटी ऑफ वॉटर इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर अफेक्टिंग द ऑर्गॅनिझम. हाऊ मच वॉटर इज अवेलेबल इन अ पर्टिक्युलर एरिया अँड अकॉर्डिंगली द ऑर्गॅनिझम्स आर सर्वाइवल इन दॅट पर्टिक्युलर एरिया. पाण्याची अवेलेबिलिटी किती आहे त्याच्यानुसार तो ऑर्गॅनिझम त्या पद्धतीनं जगत असतो त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये. सो द लाईफ ऑफ अर्थ, लाईफ ऑन दी अर्थ इज ओरिजिनेटेड इन वॉटर. पृथ्वीचा ज्या वेळेला जन्म झाला किंवा पृथ्वी ज्या वेळेला अस्तित्वात आली त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाण्यामध्ये तयार झाली आहेत असं मानलं जातं. इन डेझर्ट ओनली स्पेशल अडॅप्टेशन्स आर रिक्वायर्ड टू सर्वाइव. इन डेझर्ट, दुष्काळ प्रदेश असेल किंवा आपण वाळवंटी रिजनमध्ये म्हणूया की दी ऑर्गॅनिझम्स आर शोईंग सम अडॅप्टेशन्स टू लाईफ इन दॅट पर्टिक्युलर डेझर्ट कंडिशन. म्हणजे त्या वाळवंटामध्ये राहणारे जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये काही पर्टिक्युलर अडॅप्टेशन्स तिथं तयार करावे लागतात की जेणेकरून ते त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये राहू शकते. ओके, अँड द प्रोडक्टिव्हिटी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द प्लांट्स आर ऑल्सो अफेक्टेड ऑन दी अफेक्टेड बाय दी वॉटर. म्हणजे पाण्याची अवेलेबिलिटी किती आहे त्याच्यानुसार आपल्याला तिथं प्रोडक्टिव्हिटी प्लांटमधली आणि स्टॅबिलिटी जी ती प्लांटची आहे ती आपल्याला तिथं बघायला मिळेल. जर वॉटरची अवेलेबिलिटी जास्त असेल, चांगल्या पद्धतीची असेल, तर प्रोडक्टिव्हिटी आणि स्टॅबिलिटी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला चांगली बघायला मिळेल. जर कमी असेल तर त्या पद्धतीने आपल्याला कमी प्रोडक्टिव्हिटी आणि कमी स्टॅबिलिटी बघायला मिळेल. ओके, ना हिअर दी अदर फॅक्टर्स रिलेटेड टू दी वॉटर, हिअर दी अक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स. इन द अक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स द केमिकल कंपोजिशन अँड पी एच ऑफ वॉटर आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. वेन द ऑर्गॅनिझम्स आर लिव्हिंग इन वॉटर देन दॅट पर्टिक्युलर अक्वॅटिक ऑर्गॅनिझम मे बी अफेक्टेड बाय सम डिफरंट केमिकल कंपोजिशन्स ऑर बाय पी एच ऑफ पर्टिक्युलर वॉटर. बिकॉज सम ऑर्गॅनिझम्स आर लिव्हिंग इन ए पर्टिक्युलर वॉटर हॅविंग पर्टिक्युलर केमिकल कंपोजिशन अँड पर्टिक्युलर पी एच. पाण्यामध्ये राहणारे जे प्राणी आहेत त्यांच्या सर्वायवलसाठी एक टिपिकल केमिकल कंपोजिशन वॉटरमध्ये असणं आणि पी एच मेंटेन असणं हे गरजेचं असतं. जर पी एचमध्ये चेंज झाला, केमिकल कंपोजिशनमध्ये चेंज झाला, तरी त्या ऑर्गॅनिझमच्या अस्तित्वावरती धोका निर्माण होऊ शकतो. हा फॅक्टर इथे सांगितलेला आहे. द डिझॉल्व्ड सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन विच इज मेजर्ड ॲज सॅलिनिटी इन पार्ट्स पर थाउजंड. डिझॉल्ड क्वांटिटी ऑफ दिस सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन, पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण किती आहे त्याच्यानुसारसुद्धा आपल्याला ऑर्गॅनिझमची संख्या त्या पर्टिक्युलर ॲक्वॅटिक कंडिशनमध्ये आपल्याला सांगता येईल. आणि ती सॅलिनिटी कशी मोजली जाते तर पार्ट्स पर थाउजंड अँड इट इज लेस दॅन 5 PPT फ्रेश वॉटर्स ऑफ स्ट्रीम्स लेक्स अँड रिव्हर्स अँड 30 to 35 PPT इन सीज अँड ओशन्स. म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये ते 30 to 35 PPT म्हणलेले आहे पार्ट्स पर थाउजंड. म्हणजे 30 to 35 सॉल्टचं पर्सेंटेज हे पर थाउजंड आपल्याला बघायला मिळेल सी वॉटरमध्ये. आणि तेच जर आपण गोड्या पाण्यामध्ये बघितलं, फ्रेश वॉटरमध्ये, म्हणजे ज्यामध्ये स्ट्रीम्स म्हणजे झरे आहेत, ओढे आहेत, लेक्स म्हणजे सरोवर आणि नद्या, त्यांच्यामध्ये लेस दॅन 5 PPT आहे. मग बघा, द ऑर्गॅनिझम्स विच आर लिव्हिंग इन फ्रेश वॉटर कॅन एबल टू लिव्ह इन सी वॉटर, ऑर द ऑर्गॅनिझम्स विच आर लिव्हिंग इन सी वॉटर कॅन एबल टू लिव्ह इन फ्रेश वॉटर. नो, बिकॉज दॅट ऑर्गॅनिझम्स आर हॅव्हिंग स्पेसिफिक सम कॅरेक्टरिस्टिक्स इन देअर बॉडी टू लिव्ह इन दॅट पर्टिक्युलर वॉटर. म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये राहणारे प्राणी गोड्या पाण्यामध्ये राहू शकत नाहीत कारण त्यांची सॅलिनिटी ही
वेगळी वेगळी आपल्याला बघायला मिळते. त्याच पद्धतीने कोड्या पाण्यातले खाऱ्या पाण्यामध्ये राहू शकत नाहीत, कारण हा डिफरन्स तुम्ही बघू शकता किती आहे. फ्रेश वॉटरमध्ये लेस दॅन 5 PPT आहे आणि सी वॉटरमध्ये जवळपास 30 ते 35 PPT आहे सॉल्टचं प्रमाण. आणि म्हणूनच गोड्या पाण्यातल्या प्राण्यांना तुम्ही समुद्राच्या पाण्यामध्ये सर्वाईव्ह करू शकत नाही आणि खाऱ्या पाण्याच्या ह्याच्यातले गोड्या पाण्यामध्ये आपण सर्वाईव्ह करू शकत नाही, हे त्याचं मेन कारण आहे. इट मे गो अप टू 100 PPT इन सम हायड्रोसलाइन लगून्स. अ बॉडी ऑफ वॉटर सॉल्टियर दॅन दी सी वॉटर. सम टाइम्स हिअर दी सॅलिनिटी इज गोईंग अप टू 100 parts per 1000. आणि त्या रिजनला म्हटलेलं आहे इथं हायपरसलाइन लगून्स म्हणलेलं आहे, म्हणजे समुद्राच्या पाण्यापेक्षाही खारं पाणी असणारे काही रिजन्स आहेत त्याला काय म्हणलेलं आहे, हायपरसलाइन लगून्स म्हणलेलं आहे. अ बॉडी ऑफ वॉटर किंवा अ वॉटर बॉडी सॉल्टियर दॅन दी सी वॉटर. कुठं आपल्याला बघायला मिळतं, दिस लगून्स फॉर वेअर रेनफॉल इज लो अँड देअर इज नॉट मच इनफ्लो ऑफ फ्रेश वॉटर ऑर सी वॉटर. म्हणजे ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे आणि समुद्राचं पाणी किंवा गोडं पाणी तिथे येऊ शकत नाही अशा ठिकाणी आपल्याला हे हायपरसलाइन लगून्स बघायला मिळतात. आणि अशा ठिकाणी 100 parts per 1000 एवढी सॅलिनिटी आपल्याला वाढलेली बघायला मिळू शकते. म्हणून वॉटर हा सुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. वॉटरमधलं केमिकल कंपोजिशन आणि वॉटरचा pH हा सुद्धा इकॉलॉजीशी रिलेटेड आपल्याला फॅक्टर सांगता येईल. आणि त्याच्यानुसार इथं दोन प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आपल्याला बघायला मिळतात, युरी हॅलाईन आणि स्टेनो हॅलाईन. जसं युरी थर्मल आणि स्टेनो थर्मल आपण बघितलं तसं तिथं युरी हॅलाईन आणि स्टेनो हॅलाईन. युरी हॅलाईन ऑर्गॅनिझम्स आर टॉलरंट फॉर ए वाईड रेंज ऑफ सॅलिनिटीज. दॅट ऑर्गॅनिझम्स आर शोईंग वाईड रेंज ऑफ सॅलिनिटीज, दे कॅन टॉलरेट. दीज ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड एज अ युरी हॅलाईन्स. अँड द ऑर्गॅनिझम्स विच आर टॉलरेटिंग ऑर दे आर रेस्ट्रिक्टेड टू ए नॅरो रेंज ऑफ सॅलिनिटी, दोज ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड एज अ स्टेनो हॅलाईन्स. म्हणजे काही ऑर्गॅनिझमला सॅलिनिटीची वाईड रेंजमध्ये ते काय करू शकतात, टॉलरेट करू शकतात, ते सर्वाईव्ह होऊ शकतात. अशा ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणणार आहे, युरी हॅलाईन्स म्हणणार आहे. आणि काही ऑर्गॅनिझमना रेस्ट्रिक्शन आहे की टिपिकल सॅलिनिटीपर्यंतच ते त्यांची लाईफ सायकल कम्प्लीट करू शकतात, बियॉन्ड दॅट ते कॅनॉट टॉलरेट. सच ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड एज अ स्टेनो हॅलाईन्स. असे दोन टर्म आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. मेनी फ्रेश वॉटर ॲनिमल्स कॅनॉट लाईव्ह फॉर लॉंग इन सी वॉटर अँड व्हाईस वर्सा बिकॉज ऑफ दी ऑस्मॉटिक प्रॉब्लेम्स. जसं मग असे सांगितलं तुम्हाला की फ्रेश वॉटर फिशला आपण मराईन वॉटरमध्ये ठेवू शकत नाही, जास्त काळ तो जगू शकणार नाही, किंवा मराईन वॉटरमधल्याला आपल्याला फ्रेश वॉटरमध्ये ठेवता येणार नाही बिकॉज देअर मे बी ऑस्मॉटिक प्रॉब्लेम्स. ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ दी वॉटर ऑर ऑस्मॉटिक बॅलन्स इन दी वॉटर बॉडी इज डिफरंट इन बोथ दीज वॉटर्स मराईन अँड फ्रेश, अँड डेअर फॉर दी फिशेस आर नॉट लिव्हिंग इन व्हाईस वर्सा कंडिशन. ओके, सो दिस इज दी सेकंड अबायोटिक फॅक्टर रिलेटेड टू दिस इकॉलॉजिकल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. ओके, नेक्स्ट हिअर लाईट. लाईट मीन्स सनलाईट. ॲज वी नो ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली डिपेंडंट ऑन दी लाईट. सम आर डायरेक्टली डिपेंडंट ऑन लाईट, सम आर इनडायरेक्टली डिपेंडंट. सो फर्स्ट हिअर ॲज वी नो द प्लांट्स आर डायरेक्टली डिपेंडंट ऑन दी लाईट. प्लांट्स आर युझिंग लाईट फॉर फोटोसिंथेसिस विच इज द ओनली सोर्स ऑफ एनर्जी फॉर द एन्टायर इकोसिस्टम. The ecosystem which is present on the earth, the entire ecosystem is directly or indirectly dependent on the light because the main organism present in the ecosystem is the plants which is using the sunlight for the photosynthesis, that is the converting light energy into chemical energy, and therefore source of energy for the entire ecosystem is made available using plants which uses the sunlight as a source of energy. जे सर्व इकोसिस्टीममध्ये सोर्स ऑफ एनर्जी म्हणून सनलाईटचा वापर केला जातो त्याच्यामध्ये प्लांट्स महत्त्वाचे आहेत की जे सनलाईटचा वापर करून फोटोसिंथेसिसद्वारे काय करत असतात, सनलाईट कॅप्चर करत असतात. सो अल्टिमेटली इट इज द इम्पॉर्टंट फॅक्टर. ओके, फोटोसिंथेसिस कॅन ऑफर ओनली इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट.
only the sunlight can be used for the photosynthesis. So many species of small plants, that is herbs or shrubs, growing on forests are constantly overshadowed by the tall trees, hence they got low intensity of light. As we know, in some forest, the tall plants are always giving shadow on the small plants which are present in that forest. म्हणजे छोटी छोटी झाडं असतील, हर्ज आणि श्रब, ते कम्प्लिटली कव्हर झालेले असतात टॉल ट्रीमुळे, आणि त्यामुळे प्रॉपर लाईटची इंटेन्सिटी त्या झाडांना मिळत नसल्यामुळे प्रॉपर हर्बची आणि श्रबची वाढ तिथं होत नाही. हे जनरली आपल्याला जंगलामध्ये बघायला मिळतं, म्हणजे हाऊ दी लाईट इज इम्पॉर्टंट फॉर दी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ दॅट प्लांट दॅट वी कॅन ऑब्झर्व हिअर इन लार्ज फॉरेस्ट. मोठे असे जंगल असतील, घनदाट जंगल असतील, तर त्याच्यामध्ये टॉल ट्रीची संख्या आपल्याला जास्त बघायला मिळते. स्मॉलर प्लांट जे आहेत, स्मॉल ट्रीज, हर्ब्स आणि श्रब्स, त्यांची संख्या आपल्याला कमी बघायला मिळते, बिकॉज दे आर नॉट गेटिंग प्रॉपर इंटेन्सिटी ऑफ द लाईट फॉर देअर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. जी पाहिजे तेवढी सनलाईट त्यांना मिळू शकत नाही टॉल ट्रीमध्ये. हा एक फॅक्टर इथे लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर फॉर ॲनिमल्स टू डायर्नल अँड सीझनल व्हॅरिएशन्स इन लाईट इंटेन्सिटी अँड ड्युरेशन आर क्ल्यूज फॉर द टायमिंग फॉर देअर फॉरेजिंग, रिप्रॉडक्टिव्ह अँड मायग्रेटरी ॲक्टिव्हिटीज. प्लांट बरोबरच ॲनिमलला सुद्धा लाईटच्या वेगवेगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यानुसार त्यांच्या लाईफ सायकलमध्ये चेंजेस झालेले बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, हिअर अकॉर्डिंग टू द सनलाईट हिअर इज डायरेक्ट लाईट सीझनल व्हॅरिएशन. त्याच्यानुसार लाईटची इंटेन्सिटी, लाईटची अवेलेबिलिटी ही कमी जास्त होती, आणि त्याचा परिणाम कशावरती होत असतो इथं, तर फॉरेजिंग पॅटर्न. फॉरेजिंग म्हणजे फीडिंग हॅबिट त्या ऑर्गॅनिझमची. त्याच पद्धतीने त्यांचं रिप्रोडक्शनचं जे टायमिंग आहे, रिप्रोडक्टिव्ह एज असेल, रिप्रोडक्शनचं टायमिंग असेल, रिप्रोडक्शनचा पॅटर्न असेल, त्याच्यावरती परिणाम होतो. आणि मायग्रेटरी ॲक्टिव्हिटीज, ॲज वी नो द फ्लेमिंगो बर्ड्स आर मायग्रेटिंग फ्रॉम फॉरेन कंट्रीज टू आवर इन आवर इंडिया. मायनी खटाव तालुक्यामध्ये आपण बघतो की फ्लेमिंगो पक्षी दरवर्षी येत असतात, तर तिकडं टेम्परेचर अतिशय लो झालेलं असतं आणि त्यामुळे लाईटची इंटेन्सिटी पण खूप कमी झालेली असते, अँड दे कॅनॉट लाईव इन दॅट पर्टिक्युलर कंडिशन. सो दे कॅन मायग्रेट फ्रॉम दॅट रिजन टू दिस रिजन. आणि अशा पद्धतीनं मायग्रेशनसाठी, त्यांच्या रिप्रोडक्शनच्या पॅटर्नसाठी, रिप्रोडक्टिव्ह एजसाठी, रिप्रोडक्टिव्ह पिरियडसाठी, फॉरेजिंग पॅटर्नसाठी टेम्परेचरचा रोल महत्त्वाचा आहे. त्याच पद्धतीने लाईटचा रोल सुद्धा महत्त्वाचा आहे, की किती लाईटचा ड्युरेशन त्यांना मिळणार आहे. त्याला फोटो पिरियड म्हणलं जातं. मला ते काही एका टॉपिकमध्ये तुम्ही फोटो पिरियड याचा मी कन्सेप्ट बघणार आहात, काही टॉपिकमध्ये फर्स्ट सेक्शनचं तुम्ही बघितलेले असेल. सो ड्युरेशन ऑफ लाईट इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट, अँड इंटेन्सिटी ऑफ लाईट इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, द अवेलेबिलिटी ऑफ लाईट ऑन लँड इज क्लोजली लिंक्ड विथ दॅट ऑफ द टेम्परेचर, अँड सीन्स द सन इज द सोर्स फॉर बोथ. ॲज टेम्परेचर इज शोईंग व्हरायटी, द लाईट इज ऑल्सो शोईंग व्हरायटी ऑन दिस लँड. जसं टेम्परेचर रिजननुसार आपल्याला कमी जास्त झालेलं बघायला मिळतं, काही ठिकाणी खूप जास्त, काही ठिकाणी खूप कमी, त्या पद्धतीनं लाईटची इंटेन्सिटीसुद्धा आपल्याला चेंज झालेली बघायला मिळते. आणि लाईट आणि टेम्परेचर ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं आपल्याला सांगता येईल, किंवा लाईट जास्त असेल त्यावेळेला टेम्परेचर जास्त असणार आहे, लाईटची इंटेन्सिटी कमी असेल त्यावेळेला ऑलमोस्ट टेम्परेचर कमी असणार आहे. हे दोन्ही प्रपोर्शनमध्ये आपल्याला सांगता येतील, की लाईट इंटेन्सिटी वाढली तर टेम्परेचर वाढणार आहे, लाईट इंटेन्सिटी कमी झाली तर टेम्परेचर कमी होणार आहे. आणि दोन्हीचा अल्टिमेट सोर्स कोण आहे तर सन आहे. सूर्यामुळे टेम्परेचर आणि लाईट या दोन्हीची गोष्टी ज्या आहेत त्या इन्क्रीज होणार आहेत किंवा डिक्रीज होणार आहेत, दोन्हीही डिपेंडंट आहेत एकमेकावरती. हे आपल्याला तिसरा फॅक्टर इथं सांगता येईल, टेम्परेचर. अँड फोर्थ हिअर, सॉईल. सॉईल इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट मेजर प्रोबायोटिक फॅक्टर रिलेटेड टू दिस इकॉलॉजिकल कंडिशन्स. सो हिअर द नेचर अँड प्रॉपर्टीज ऑफ सॉईल आर डिपेंडंट ऑन द क्लायमेट अँड द वेदरिंग प्रोसेस. The climatic condition and weathering process. Weathering process म्हणजे माती तयार होण्याची प्रोसेस. दगडापासून झीज होते दगडाची, आणि दगडाची झीज झाल्यामुळे माती तयार होते. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ वेदरिंग प्रोसेस. सो अकॉर्डिंग टू द क्लायमॅटिक कंडिशन अँड अकॉर्डिंग टू द वेदरिंग प्रोसेस, द नेचर अँड प्रॉपर्टीज ऑफ सॉईल
we can observe various characteristics of the soil, such as soil composition, grain size, determine the percolation and water holding capacity of the soil. The soil चे सुद्धा प्रॉपर्टीज आहेत, वॉटर होल्डिंग कपॅसिटी ऑफ सॉइल आणि पर्कोलेशन म्हणलेलं आहे म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता मातीमध्ये किती आहे आणि त्या मातीमधून पाणी किती पर्कोलेट होतं, कुठली खालीपर्यंत त्या पाण्याचा निचरा होतो, हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण त्याच्यानंतरच तिथं येणारं जे व्हेजिटेशन आहे, तिथे येणारे जे प्लांट्स आहेत, ते अवलंबून असतात की त्या पाणीमध्ये मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे, पाणी पर्कोलेट होण्याची क्षमता किती आहे, पाण्याचा निचरा होण्याची क्षमता किती आहे, आणि कशावर अवलंबून आहे तर सॉइलचं कंपोजिशन. सॉइलमध्ये सुद्धा वेगवेगळे मटेरियल्स प्रेझेंट असतात, वेगवेगळे मिनरल आयन्स प्रेझेंट असतात, त्याचं कंपोजिशन काय आहे आणि ग्रेन साईज, मातीच्या मध्ये ग्रेन्स असतात, म्हणजे जसं आपण ज्वारीचे, तांदळाचे, गव्हाचे ग्रेन्स बघतो तसे मातीचे सुद्धा काय असतात, ग्रेन असतात. एकदम फाईन पावडर असणारी माती बघायला मिळते, थोडे मोठे मोठे कोर्स पार्टिकल असणारी सुद्धा माती आपल्याला बघायला मिळते. असे म्हणजे गाळाची जमीन आपल्याला माहिती आहे, मुरमाड जमीन आपल्याला माहिती असेल, सॉल्टी शार्पड जमीन आपण म्हणतो, असे जमिनीचे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात. हे कशानुसार पडलेले आहेत, सुपीक जमीन म्हणजे गाळाची जमीन म्हणतो आपण नदीच्या कडेला असेल, डेझर्ट एरियामध्ये बघितलं तर शार्पड जमीन, सॉल्टी जमीन किंवा मुरमाड जमीन आपल्याला बघायला मिळते. म्हणजे व्हरायटी ऑफ सॉइल्स वी कॅन ऑब्झर्व अँड इन दॅट सॉइल द सॉइल कंपोजिशन अँड ग्रेन साईज इज डिटरमाइनिंग द पर्कोलेशन प्रॉपर्टी ऑर वॉटर होल्डिंग कपॅसिटी ऑफ द सॉइल. हे दोन्ही त्याच्यावरती डिपेंड असलेलं आपल्याला बघायला मिळतं. अँड दीज कॅरेक्टरिस्टिक्स अलॉंग विथ द पीएच ऑफ सॉइल, मिनरल कंपोजिशन, टोपोग्राफी डिटरमाइन द वेजिटेशन ऑफ एन एरिया. म्हणजे त्या मातीचा पीएच किती आहे, त्याच्यामधलं मिनरल कॉम्पोजिशन काय आहे, याच्यानुसार त्या मातीमध्ये येणारं वेजिटेशन अवलंबून असतं. हा फॅक्टर आपल्याला जनरलसुद्धा माहिती आहे, कशा पद्धतीची माती आहे, मातीचं परीक्षण करून आपल्या शेतामध्ये पीक लावण्यासाठी मदत होते. नाहीतर आपण मातीचं परीक्षण न करता एखादं पीक लावलं तर उत्पन्न पाहिजे तसं येत नाही. त्याच्या पाठीमध्ये ह्या गोष्टी आहेत की ज्या पिकाला जशा पद्धतीची माती लागते तसं असेल तरच ते पीक तिथं चांगलं येणार आहे. कारण ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या, ह्या सगळ्या वेजिटेशन ऑफ एन एरियासाठी रिस्पॉन्सिबल आहे, म्हणून हा फॅक्टर इथं महत्त्वाचा कन्सिडर केलेला आहे. आणि वेजिटेशन इंटरनल डिटेक्ट्स द टाईप ऑफ ॲनिमल्स. त्या ठिकाणी वेजिटेशन चांगलं असेल तरच ॲनिमल्सची संख्यासुद्धा काय होणार आहे, चांगली असणार आहे. ज्या पद्धतीचं वेजिटेशन असेल त्या पद्धतीचे प्राणीसुद्धा आपल्याला त्यांच्या त्या वेजिटेशनच्या आजूबाजूला बघायला मिळणार आहे. कारण ॲनिमल्स आर डिपेंडंट ऑन दी प्लांट्स, दी हर्बिवोरस प्लांट्स डिपेंडंट ऑन प्लांट्स अँड दी कार्निवोरस प्लांट्स आर डिपेंडंट ऑन द हर्बिवोरस. त्यामुळे वेजिटेशन कसं आहे याच्यावरती हर्बिवोरस अवलंबून असतील, हर्बिवोरस ॲनिमल्स कसे आहेत त्याच्यानुसार कार्निवोरस अवलंबून तिथं आपल्याला बघायला मिळतील. सो अल्टिमेटली द वेजिटेशन इज इम्पॉर्टंट फॉर दी ॲनिमल डिस्ट्रीब्युशन इन दॅट पर्टिक्युलर इकॉलॉजिकल एन्व्हायरमेंटल कंडिशन. म्हणून हा एक फॅक्टर इथं आपल्याला बघायला मिळेल. सो दीज आर दी अबायोटिक फॅक्टर्स शोईंग कन्सिडरेबल डायर्नल अँड सीझनल व्हेरिएशन्स. टेम्परेचर, वॉटर, देन लाईट अँड सॉइल, दीज आर दी फोर मेजर अबायोटिक फॅक्टर्स विच आर शोईंग द डायर्नल अँड सीझनल व्हेरिएशन्स फ्लक्च्युएशन्स. अँड हेन्स the plants and animals must adapt to these changes in order to survive and flourish in the habitat. Mm-hmm. All living organisms, that is plants and animals, are adapting themselves to life in that particular conditions, having these abiotic factors showing different seasonal variation. Mm-hmm. Temperature asel, light asel, water asel, soil asel, त्यांच्यामध्ये आपल्याला सतत फ्लक्च्युएशन बदल झालेलं बघायला मिळतो. आणि ह्या बदलामुळे तिथं पर्टिक्युलरली त्या ऑर्गॅनिझमला जर अस्तित्व त्यांचं टिकवायचं असेल, सर्वाईव्ह व्हायचं असेल, त्यांची लाईफसायकल कम्प्लीट करायची असेल, तर दोज ऑर्गॅनिझम्स आर मस्ट अडॉप्टिंग देमसेल्स इन दॅट पर्टिक्युलर चेंजिंग एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. आणि त्या ऑर्गॅनिझमला त्या बदलत्या वातावरणाशी काय झालं पाहिजे, स्वतःला ॲडजस्ट केलं पाहिजे, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी ॲडॅप्टेशन झाले पाहिजे, काही अनुकूलन तिथं झालं पाहिजे, काही कॅरेक्टरिस्टिक्स तिथं तयार झाले पाहिजेत. आणि हे सगळं होण्यासाठी इथं खाली चार पुन्हा पॉईंट दिलेले आहेत, टू सर्वाईव्ह अँड फ्लरिश
In any environment, the organisms must adapt to these changes in the environmental conditions for which there are following possibilities. And म्हणून ह्या बदलत्या अबायोटिक फॅक्टर्सच्या चेंजेसला सामोरं जाण्यासाठी, त्याच्यामध्ये सर्वाईव्ह होण्यासाठी, फ्लरिश होण्यासाठी ऑल द ऑर्गॅनिझम्स आर शोईंग हिअर फोर पॉसिबिलिटीज. त्याच्यामध्ये चार पॉसिबिलिटीज त्या ऑर्गॅनिझमसाठी अवेलेबल आहेत. रेग्युलेट, कॉन्फॉर्म, माइग्रेट अँड सस्पेंड. जे ह्या चार वेगवेगळ्या पॉसिबिलिटीजनुसार ते ऑर्गॅनिझम त्या चेंजिंग फॅक्टर्सच्या कंडिशनला काय करू शकतील, स्वतःचं अस्तित्व टिकवू शकतील. दे कॅन सर्वाईव्ह इन दिस पर्टिक्युलरली चेंजिंग एन्व्हायरमेंट अँड फॉर दॅट दे आर शोईंग दीज पॉसिबिलिटीज. रेग्युलेट, कॉन्फॉर्म, माइग्रेट अँड सस्पेंड. सो दीज पॉसिबिलिटीज दॅट वी हॅव टू स्टडी इन द नेक्स्ट लेक्चर. टिल देन द फर्स्ट फॅक्टर्स, वी हॅव कम्प्लिटेड द फोर फॅक्टर्स, टेम्परेचर, लाईट, वॉटर अँड सॉइल, that we have to study in detail, because all these factors are major abiotic factors and these are having different effects on the ecological conditions in a particular environment. So we will stop here, and in the next lecture we have to see all these four possibilities and accordingly different adaptations which are developed in that organisms that we have to study in the next lecture. Till then, thank you.